लागवडीला खर्च एका एकराला 30 ते 32 हजार रुपये. तुम्ही काय केलंय? या सरकारला लाज वाटायला पाहिजे. या अधिवेशनामध्ये तुम्ही शेतकऱ्याला फक्त टिंगल टवाळ्या केल्या आणि या अधिवेशनाच्या नंतर कापूस उत्पादक शेतकऱ्याला एक प्रकारे आत्महत्येस प्रवृत्त करण्याचं पाप या सरकारने केलं. येणाऱ्या अधिवेशनापर्यंत जर शेतकऱ्याच्या आत्महत्येचा रेशो आजची तारीख 30 डिसेंबर 2022 ते 27 फेब्रुवारी 2023 पर्यंतचा आकडा मी तुमच्या समोर मांडेल आणि जर त्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या या कारणास्तव झाल्या की भावच मिळाला नाही कापसाला, भावच मिळाला नाही धानाला, तर या सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल का होऊ नये हा सुद्धा प्रश्न येणाऱ्या अधिवेशनामध्ये आम्ही मांडल्याशिवाय राहणार. मी जे ज्यावेळी तुमच्या समोर बोललो त्यावेळी सांगितलं की काहीतरी मोठे फुगून आकडे सांगून या शेतकऱ्याच्या माध्यमातून आणि तसंच झालं. आम्हाला अपेक्षा होती की अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना माननीय अर्थमंत्री तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी विदर्भाच्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी बोलतील, पण त्यांनी पीक विम्याच्या बाबतीत जे पीक विमा कंपन्या आहेत त्याबाबतीत मागच्या सरकारच्या काळात तीच उत्तरं दिली, म्हणजे मागच्या सरकारने कसं चुकीचं केलं हे उत्तर दिलं, पण आता तुम्ही काय करणार आहात याबद्दल ते काही सांगितलं नाही. आणि मला जी अपेक्षा होती, शेवटी तुम्ही धानाला अनुदान जाहीर केलं, कापसाच्या संदर्भात काय भूमिका होती या सरकारची, तर ज्यावेळेस माननीय एकनाथराव खडसे साहेबांनी सांगितलं का पाऊन तासाच्या तुमच्या भाषणामध्ये कापसाबद्दल चकार शब्दही निघाला नाही, त्यावेळी देवेंद्रजींनी सांगितलं की हमी भावापेक्षा जर कोणी कमी भावात कापूस खरेदी करेल तर त्यावर कारवाई होईल आणि कापसाचं बोंड शिल्लक राहणार. आता हमी भाव सरकारचं काय 7445 रुपये आणि यावर्षी कपाशी काय पिकली, तर लाल्या आणि बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्याला सरासरी उत्पन्न 5 क्विंटलचं झालं, म्हणजे 5 क्विंटल उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याला हमी भावानुसार 37225 रुपये पदरात पडतात आणि लागवडीला खर्च एका एकराला 30 ते 32 हजार रुपये. तुम्ही काय केलंय? या सरकारला लाज वाटायला पाहिजे. जे तुम्ही खाता, जे तुम्ही जगता, जे कपडे तुम्ही घालताय, हे सगळं इथल्या विदर्भाच्या शेतकऱ्यांना घाम घालून, कष्टकऱ्यांना घाम घालून तुम्हाला खायला निर्माण केलेलं आहे. तुम्हाला राहायला चांगले कपडे, चांगलं पेहराव, चांगलं वागणं, चांगलं बोलणं हे सगळं अन्नदात्याची देण आहे. पण या अधिवेशनामध्ये मला सांगताना अक्षरशः मला डोळ्यात पाणी येत आहे की कापूस उत्पादक शेतकऱ्याला काहीही दिलासा मिळालेला नाही. ज्यावेळेस त्यांच्या आमदारांना विचारलं जातं की हे अधिवेशन कसं झालं, तर निर्लज्जपणे ते सांगतात की शेतकऱ्यांना आम्ही न्याय दिला. अरे कुठला न्याय? 50,000 कोटी रुपये तुम्ही समृद्धी महामार्गासाठी दिले याचा आनंद आहे आम्हाला. आम्ही पण दुखभत करत नाही, विकासाच्या बाबतीत आम्ही पण तुम्हाला अडचण आणणार नाही, पण ज्या शेतकऱ्यांच्या भरोश्यावर अधिवेशन चाललंय विदर्भामध्ये त्या शेतकऱ्याला या सरकारने काय दिलं याचं उत्तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये पत्रकारांसमोर येऊन द्यावं की कापूस उत्पादक शेतकऱ्याला जर तुम्ही या अधिवेशनात न्याय देऊ शकत नव्हते, मागच्या सरकारच्या काळामध्ये 14,000 रुपये भाव होता, जर तुलना करायची तर ही करा. आता तुम्ही 7,000 रुपये हमी भाव सांगताय, मागच्या सरकारच्या काळात 14,500 रुपये भाव कपाशीला होता. शेतकरी सुखी तरी, निदान त्याला बरोबरी तरी झाली, त्या शेतकऱ्याला त्याला काय फार फायदा झाला नाही पण बरोबरी तर झाली. पण या अधिवेशनामध्ये तुम्ही शेतकऱ्याला फक्त टिंगल टवाळ्या केल्या आणि या अधिवेशनाच्या नंतर कापूस उत्पादक शेतकऱ्याला एक प्रकारे आत्महत्येस प्रवृत्त करण्याचं पाप या सरकारने केलंय. म्हणून या सरकारवर आणि या अधिवेशनाचा मी धिक्कार करतो की असं जर सरकार या महाराष्ट्रात असेल की जे 3-2 आठवड्याचं हातुरमातुर अधिवेशन घेतं आणि त्यामध्ये शेतकऱ्यांवर चकार शब्द बोलत नसेल, तर या सरकारचा मी धिक्कार करतो. यांना या बळीराजाचा हा लागेल, यांना तटलाट लागेल आणि यांना लवकरात लवकर निसर्ग याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. अमोल दादा, धानालाही प्रति हेक्टर 15,000 रुपये दिले आणि कॅल्क्युलेटर केलं तर प्रति क्विंटल हे 600-650 येते आणि मागच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये प्रति क्विंटल 700 रुपये हमी भाव होता. त्याचा धान उत्पादक शेतकरी असेल किंवा कापूस उत्पादक शेतकरी असेल, साहेब आमची व्यथा तुम्ही समजून घ्या. आमची व्यथा ही आहे की ज्याने 30,000 रुपये लागवडीलाच खर्च आहे कापसाला, तुम्ही खातुरमातुर 750 रुपये तुम्हाला लाज नाही वाटत का? तुम्ही काय मस्ती करताय? कशाच्या भरोशावर करताय? काय तुम्ही दिलंय या सरकारनं? धान उत्पादक शेतकऱ्यांची थट्टा मस्करी आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांची थट्टा मस्करी केली आहे. अत्यंत विषण्ण वास्तव आहे. महाराष्ट्राच्या विशेषतः विदर्भाचं अर्थकारण यामुळे ढासळणार. या सरकारने शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसली. ना धान उत्पादक शेतकरी समाधानी राहिला, ना संत्रा उत्पादक शेतकरी समाधानी आहे,
ना कापूस उत्पादक शेतकरी। आत्महत्या जर नाही वाई वाढणार तर काय होणार? आणि येणाऱ्या अधिवेशनापर्यंत जर शेतकऱ्याच्या आत्महत्येचा रेशो आजची तारीख 30 डिसेंबर 2022 ते 27 फेब्रुवारी 2023 पर्यंतचा आकडा मी तुमच्या समोर मांडेल। जर त्या शेतकऱ्यांची आत्महत्या या कारणास्तव झाल्या की भावच मिळाला नाही कापसाला, भावच मिळाला नाही धानाला, तर या सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल का होऊ नये हा सुद्धा प्रश्न येणाऱ्या अधिवेशनामध्ये आम्ही मांडल्याशिवाय राहणार नाही। सरकारला काय सांगावं? इशारा त्यालाच दिला जातो ज्याच्यामध्ये काहीतरी ताकद आहे, ज्याच्यामध्ये काहीतरी दम आहे। अरे यांच्यामध्ये यांनी फक्त समृद्धी महामार्ग, फक्त वेदांत पॉस्कॉन यावरच तुम्ही चर्चा घुमवलेली आहे। सरकारला आमचा इशारा आहे, डोकं टाळ्यावर आणा। म्हणजे आम्ही ज्या सभागृहात बसलो तिथे लोकमान्य टिळकांचा फोटो होता, त्यात त्यांनी सरकारला त्यावेळेस प्रश्न विचारला होता या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का। तोच प्रश्न आम्ही परत विचारतो की या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? हजारो कोटी तुम्ही रस्त्यात घातलेत, मात्र इथला कापूस उत्पादक शेतकरी तुम्ही ठार मारलाय। त्यामुळं या सरकारला या शेतकऱ्याचा तळतळत लागेल, इळा पिळा टळेल, नक्कीच बळीचं राज्य या महाराष्ट्रात परत येणार। मी सभागृहात बोललोय, अजय सेंगर यावर तात्काळ याला अटक झाली पाहिजे, ज्यांनी भीमा कोरेगावच्या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जातीय तेढ निर्माण करणारं वक्तव्य केलंय, त्यामुळे याला कायदेशीर अटक झाली पाहिजे। आणि जर 1 जानेवारीला कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याला हे सरकार जबाबदार असेल, त्यामुळे या सरकारनं काळजी घ्यावी ही आमची त्यांना आता सूचना आहे आणि हीच आमची त्यांना इंटिमेशन पडली। या विषयावर सरकारचं काय म्हणणं होतं? या विषयावर सरकार काही बोललं नाही। मी स्वतः सभागृहामध्ये बोललो की याच्यावर बंदी आणा आणि याला अटक करा, यावर मात्र उत्तर देणं सोयीनं टाळलं।